नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10 नोव्हेंबर 2022 चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड. केरळ हे बँक दरावर आधारित सोन्याच्या समान किमती सादर करणारे पहिले राज्य बनले आहे. केरळ हे भारतातील पहिले राज्य बनले आहे ज्याने बँक रेटवर आधारित सोन्याच्या समान किमती सुरू केल्या आहेत. शुद्ध 22 कॅरेट सोन्यावर एक समान किंमत लागू करण्याचा निर्णय मलबार गोल्ड आणि डायमंड्सचे अधिकारी आणि ऑल केरळ गोल्ड अँड सिल्वर मर्चंट्स असोसिएशनच्या प्रमुख सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. देशातील सर्वोच्च सोने वापरणारे राज्य असल्याने केरळ हे सोन्याच्या किमती एक समान देशव्यापी रोलआउटसाठी स्टेज सेट करू शकते. सोन्याची विक्री किंमत देशात सर्वत्र एक समान असावी. बँकेच्या दरानुसार देशभरात सोन्याचा एक दर असावा. पुढील घडामोड. आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह 2022 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जातो. 9 ते 15 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह म्हणून जगभरात दरवर्षी साजरा केला जातो. हा आठवडा संयुक्त राष्ट्रांनी घेतलेला एक पुढाकार आहे. या सप्ताहादरम्यान लोक त्यांच्या देशात शांततेला प्रेरणा देतात आणि प्रोत्साहन देतात आणि चांगल्या जीवनासाठी प्रगत तंत्रज्ञान विकसित करतात. जगभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात आणि लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होतात. पुढील घडामोड. DRDOने भारतीय नौदलाच्या सोनार प्रणालीसाठी चाचणी मूल्यमापन सुविधा सुरू केली आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने नेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक लॅबोरेटरी कोची येथे ध्वनिक वैशिष्ट्य आणि मूल्यमापन सुविधेसाठी सबमर्सिबल प्लॅटफॉर्मचे हल मॉड्यूल लाँच केले. जहाजे, पाणबुड्या आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश असलेल्या विविध प्लॅटफॉर्मवर भारतीय नौदलाने वापरण्यासाठी विकसित केलेल्या सोनार प्रणालीसाठी ही एक अत्याधुनिक चाचणी आणि मूल्यमापन सुविधा आहे. पुढील घडामोड. भारतीय नौदलाने जपानमधील मलबार नौदल सरावात भाग घेतला. जपानच्या योकोसुका येथे सुरू होणाऱ्या 26व्या आंतरराष्ट्रीय मलबार नौदल सरावात भारत सहभागी होत आहे. मलबार नौदल सरावात ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका देखील सहभागी होत आहेत. या देशांचे नौदल पुढील महिन्याच्या 8 तारखेपर्यंत या सरावात भाग घेतील. पुढील घडामोड. शिवनारायण चंद्रपॉल, शार्लोट एडवर्ड्स आणि अब्दुल कादिर यांचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला. वेस्ट इंडिजचे वरिष्ठ अधिकारी शिवनारायण चंद्रपॉल, इंग्लंडच्या महिला संघाची दिग्गज शार्लोट एडवर्ड्स आणि पाकिस्तानचे दिग्गज अब्दुल कादिर यांचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. ICC हॉल ऑफ फेम त्याच्या समृद्ध इतिहासात त्या खेळाची कृपा करणाऱ्या महान खेळाडूंना साजरे करता आणि या तिन्ही व्यक्तींना खेळातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाद्वारे चिरस्थायी वारसा प्रदान केला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लाईक केल्याबद्दल धन्यवाद.